Thank you.
आता या कामाला कार्याला सुरुवात झालेली आहे. आम्ही सुद्धा आता चिखलीत नाही,
तो प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक गावागावापर्यंत जाऊन आता पुन्हा या शिवसेनेचे मेळावे, शिवसेनेचे विचार आणि शिवसेनेचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी लोकांसाठी घेतलेले चांगले निर्णय हे जनतेपर्यंत नेण्याचं काम आम्ही करतो। एक सामाजिक उपक्रम असो, अनेक शेतकऱ्यांबद्दल समस्या असो, तरुणांच्या सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असो, या ठिकाणी सातत्याने केकेला चॅनलमध्ये या ठिकाणी मांडत असतो। केकेल्याबद्दल आपण कोण सांगत आहे? केकेलावरचं काम अतिशय चांगलं आहे। समाजातल्या लोकांच्या अडीअडचणी आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ज्याला मानलं जातं त्या चौथ्या आधारस्तंभाला अनुसरून अतिशय चांगल्या प्रकारचं निपक्षपाती आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी केकेलावरनं सातत्यानं अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करतंय याची अनुभूती मला येते। आणि मी सुद्धा बऱ्याचदा केकेलावरच्या बातम्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराच्या बातम्या किंवा माहिती मी सुद्धा त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत असतो। केकेलावरचा एक दर्शक आहे, धन्यवाद। केकेलावमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत, सुस्वागत। आपण आलेलो तर आज माळी भवन येथे, इथे येण्याचं कारण असं आहे की आज या ठिकाणी स्वाभिमान रॅली व मेळाव्याचं समारोप या ठिकाणी झालेला आहे माळी भवन येथे। आणि या चिखली शहराचे माजी नगरसेवक आदरणीय नीलेश गो अंजनकर यांच्या नेतृत्वामध्ये एक भव्य रॅली आणि एक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, ते आपल्या सोबत आहेत। हो, आपण या ठिकाणी मेळावा घेतलेला, या संदर्भामध्ये आमच्या दर्शकांना दोन शब्द काय सांगा? खऱ्या अर्थानं गेल्या 15 दिवसापूर्वी चिखली शहरात व तालुक्यात अनेक फेरबदल झाले। जवळपास 15-16 वर्षापासून माझ्याकडे शहर प्रमुख पद असलेलं पद हे आमचे सहकारी आमचे मित्र श्रीराम भुझोरे यांना देण्यात आलं आणि एक कार्यकर्त्यामध्ये त्यामुळे एक थोडी नाराजी होती आणि ते अनेक कार्यकर्ते या 15 दिवसाच्या काळामध्ये मला घरी येऊन भेटले, त्यांनी नाराजी व्यक्त केली, सर्व गोष्टी होत्या। आणि खऱ्या अर्थानं पक्षानं जो निर्णय घेतला, पक्ष सर्व विचार करून घेत असतो आणि पक्षानं जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो। आणि कार्यकर्त्यांची जी नाराजी ती थोडी दूर वरिष्ठांकडून करावी या दृष्टीनं आजचा हा स्वाभिमानी मेळावा घेतला, कारण की अनेक वेळा कार्यकर्त्यांच्या मनात काही प्रश्न होते, ते प्रश्न पण आज खासदार साहेबांनी आपल्या मार्गदर्शनातून दूर केले। आणि खऱ्या अर्थानं एवढा मोठी संघटना म्हटल्यावर एवढे अनेक विचाराचे लोक या पक्षात असताना थोडेफार मतभेद होत असतात आणि हे सर्व टाळण्यासाठी आज खासदार साहेब आले होते। आणि आज सर्वांचं त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्वांचं जी नाराजी होती ती काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि मला खऱ्या अर्थानं शिवसेनेनं भरभरून दिलं। 15 वर्ष मी 3 टर्म नगरसेवक होतो, 15-16 वर्ष शहरतो म्हणून मी काम केलं आणि निश्चित त्या संघटनेनं मला आज या पदापर्यंत इथपर्यंत पोहोचवलं। त्या संघटनेचा निर्णय खासदार साहेबांनी मला पुत्राप्रमाणे पितृतुल्य आदरणीय खासदार साहेब आमच्यासाठी आहेत आणि त्यांनी मुलाप्रमाणे आम्हाला प्रेम केलं। आम्हाला आतापर्यंत कधी पण काही चुकलं असेल तेवढ्याच प्रेमानं आम्हाला आजपर्यंत समजून घेतलं। इतके दिवस त्यांनी मला या पदावर संधी दिली आणि ते त्या संधीचं मी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न माझ्या पदवी केला आणि त्यामुळं मी आदरणीय खासदार साहेबांचं सुद्धा या निमित्तानं आभार मानतो। या मेळाव्याची विस्तृत माहिती आपण घेतलेली आहे, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री जाऊ, जय हिंद, जय महाराष्ट्र। केकेल्यामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम। आपण आलो तर आज चिंच परिसर चिखले येथे माळी भवन येथे आलेलो आहोत। याचं येण्याचं कारण असं आहे, या ठिकाणी स्वाभिमानी मेळावा व रॅली आयोजित करण्यात आलेली आहे व मेळाव्याचा समारोप माळी भवन चिंच परिसर या ठिकाणी होत आहे। निलेश भाऊ अंजनकर माजी नगरसेवक यांच्या नेतृत्वामध्ये हा जो मेळावा व ही रॅली निघालेली आहे हे सर्व क्षणचित्र आम्ही केकेलाई चॅनलच्या माध्यमातून आपल्या दर्शकांपर्यंत या ठिकाणी पोहोचत आहोत। आज हा स्वाभिमानी या ठिकाणी मेळावा संपन्न होत आहे। आपण आज गेटवरती उभे आहोत, काही शिवसैनिक काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। निलेश भाऊ अंजनकरवर जे प्रेम करणारी मंडळी आहे ती आपल्यासोबत आहेत। आपण काय सांगू शकता या मेळाव्या संदर्भामध्ये? सर्वप्रथम मी केकेलायूचं मनापासून अभिनंदन करतो। ही रॅली स्वाभिमानी म्हटल्यापेक्षा ही निष्ठावान शिवसैनिकांची रॅली आहे, ज्या
बाळासाहेबाजी आम्ही निष्ठावान हाडामाफाचे शिवसैनिक खासदार जिल्ह्याचे भूमिपुत्र लाडके खासदार मान्य प्रतापराव जाधव साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, पण काम करत असताना देखील काही मंडळी ज्या पक्षाच्या नावावर जे इथं मोठे झाले त्यांच्या माध्यमातून एक खासदार साहेबांना एक चुकीचा मेसेज देण्यात आला, जो देण्यात आला पण त्यामागचा हेतू ते सिद्ध करू शकले नाही. पण आज सर्वसामान्य कार्यकर्ता आता ज्या सर्वसामान्य कार्यकर्ते आता जे काही दिवसापूर्वी ज्या नवीन नियुक्त्या झाल्या त्या नवीन नियुक्तीच्या माध्यमातून आज इथं दिसून येत आहे की सर्वसामान्य कार्यकर्ते आज निलेश अंजनकर यांच्या पाठीमागं आज ठामपणे उभा आहे आणि ह्या पाठीमागे हमेशा निलेश अंजनकरच्या पाठीमागे उभा राहील व खासदार प्रतापराव जाधव यांच्या पाठी यांचे हात मजबूत करण्यासाठी निलेश अंजनकर यांच्या यांना आई रेणुका देवी बल देव आई अशी आम्ही आई रेणुकाच्यांनी प्रार्थना करू. आपण या ठिकाणी स्वाभिमानी मेळावा संदर्भामध्ये या ठिकाणी दोन शब्द या ठिकाणी काय सांगू शकता? आज जो स्वाभिमानी रॅली व मेळावा जो आयोजित करण्यात आलेला आहे तो खरा म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा मेळावा आहे, त्याच्या संदर्भात आम्ही इथं आलेलो आहोत. आप क्या बता सकते? हा जो निलेशभाऊ अंजनकर यांच्या नेतृत्वामध्ये स्वाभिमानी शिवसैनिकांची रॅली आज जी मोठ्या संख्येने स्वाभिमानी शिवसैनिक इथे हजर झालेले आहेत, ही जी रॅली आहे ही बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची रॅली आहे, कोणत्याही उजरेगिरी करणाऱ्या शिवसैनिकांची रॅली नाही आहे. या बात निलेश भाऊंच्या बाबतीत बरेच लोक म्हणत होते किंवा यांचं पद गेल्यानंतर हे कोणत्या तरी पक्षात चालले जातील, पण निलेश भाऊ आम्ही सर्व कार्यकर्ते शिवसेनेमध्ये होतो आहे आणि राहू. प्रतापराव जाधव यांचेही हात मजबूत करण्यासाठी आमची आजची रॅली आहे आणि इथं प्रत्येक कार्यकर्त्याला हा न्याय मिळेलच अशी आम्ही अपेक्षा करू. आज माजी तालुका प्रमुख चिखली शहर चिखली तालुक्याचे या ठिकाणी आहेत, ते मेळाव्यामध्ये आलेले आहेत. आपण मेळावा संदर्भामध्ये दोन शब्द काय सांगू शकता? मेळाव्या संदर्भात एवढं सांगू इच्छितो की लावलेलं ज्या लोकांनी रोपटं लावलेलं आहे त्या लोकांना विश्वासात घेऊन पुढं चालायला पाहिजे युवा पिढीनं. एवढीच माझी त्यांना विनंती आहे आणि एक सूचना पण आहे. या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि महाआघाडीची सत्ता आहे आणि या महाआघाडीची सत्ता या महाराष्ट्रात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या योजना असो, कर्जमाफीचा विषय असो, हा अतिशय उत्कृष्टपणे आपल्या मुख्यमंत्र्यांनी तो हाताळलेला आहे. परंतु कोरोनाचं संकट आल्यामुळे अनेक विषय आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात असताना सुद्धा या कोरोनामुळे ते होऊ शकले नाही. छत्रपती शिवाजी महाराज पाण्या घालत मागे वळून आमच्या चिखली शहराच्या
पण माझा हा जो एक शिवसेना पक्ष असा आहे की या शिवसेनेनं असा मान्य किंवा सामान्य लोकांना असा मान्य करण्याचं काम या शिवसेना पक्षानं मागच्या 30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये केले. या ठिकाणी माझं उदाहरण सांगायचं झालं तर ज्यावेळेस 87 शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून आम्ही गेलो त्यावेळेस शिवसेना राजकीय पक्ष नव्हता. की शिवसेनेमुळे मी आमदार होईल, शिवसेना आमदार किती निवडणूक लढेल, आपल्याला तिकीट देईल, आपण आमदार होऊ, महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल, त्याच्यात आपण मंत्री होऊ, नंतर मतदारसंघाला अशी कोणी येईल तर मग आपल्याला खासदार केलं सुद्धा तिकीट मिळेल. हे आमच्या डोक्यात काय होतं? आमच्या डोक्यात एकच विचार होता तो बाळासाहेबांचा प्रखर हिंदुत्ववाद आणि गावागावातल्या तरुणांचं संघटन. आणि बाळासाहेबांनी जे काही मूलमंत्र आम्हाला त्यावर सांगितलेले होते किंवा आताही आहेत तो पहिला होता अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढणारी संघटना. 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी ही संघटना. त्या दृष्टीने आम्ही त्या काळामध्ये अगदी आम्ही सामान्य होतो, आम्ही काही घरचे फार पैशामध्येही नव्हतो आणि घरचे लोक सगळे आमच्या विरोधात होते. आमचे वडील, आजोबा, काका हे सगळे काँग्रेसवाले होते, आम्ही शिवसैनिक होतो. प्रत्येक गोष्टीला आम्हाला घरात घरापासून आडून सुरू व्हायची. अनेक पोलिसांच्या केसेस आमच्या अंगावरच्या काळामध्ये सुद्धा झालेल्या आहेत, अनेक शिवसैनिकांवरच्या काळात झालेल्या आहेत. पण आम्ही ते सगळ्यातून पण आम्ही संघटनेसाठी, हिंदुत्वासाठी आणि लोकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही लढतो, आम्ही काही चुकीचं काम करत. कालांतरानं 90-10 आपला शिवसेनेचा राजकीय पक्ष तयार झाला. मला मेहकर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आणि त्या निवडणुकीत मी थोड्या मतानं हारलो. पण आम्ही कधी आमदार होण्यासाठीच त्या पक्षात गेलो नव्हतो, त्यामुळे असं काही वाईट वाटायचं काही कारण नव्हतं. पक्षांनी किती गेलो, उभं राहिलो, लोकांकडे गेलो, मतं दिले, नाही आपण विजय झाला तरी आम्ही दुसऱ्या दिवसापासून आम्ही शिवसेनेच्या कामाला सुरुवात. 95 पुन्हा उमेदवारी मिळाली, 95 पासून सलग आमदार खासदार होत राहतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की शिवसेनेमध्ये एका विशिष्ट विचारानं तयार झालेली संघटना आणि संघटना हा कॅडरचा पक्ष आहे. बाळासाहेब सुद्धा सांगायचे की याच्यातला सगळ्यात मोठा पद जर कोणतं असेल तर ते शिवसैनिक. पद ही काम करण्याची माध्यम आहे. जसं आपण नाटक पाहत असतो, सिनेमा आपण पाहतो, एखादा रंगमंच असतो, त्याच्यावर वेगवेगळे निर्णय येऊन भूमिका करत असतात आणि त्याच्यावर जो चांगली भूमिका करतो त्याची वाहवा होते, लोक त्याच्या भूमिकेवर टाळ्या वाजवतात, त्याला प्रतिसाद देतात. तसंच शिवसेनेने आमच्यासाठी राजकीय अपेक्षा असणाऱ्या लोकांसाठी हे शिवसेना नावाचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर वेगवेगळी भूमिका आम्ही कोणी तालुका प्रमुख, कोणी शहर प्रमुख, कोणी उपजिल्हा प्रमुख, कोणी जिल्हा प्रमुख, कोणी संपर्क प्रमुख, कोणी गावचा शाखा प्रमुख, एखादा शिवसैनिक म्हणून त्याच्यावर आपण सगळी भूमिका बजावतो. याच्यावर आपण काम करत असताना कसं करतो, आपली भूमिका लोकांना किती पटते. जर एखाद्या नाटकात एखादा नट यशस्वी झाला तर त्याला पुढच्या ऑफर येतात का आमच्या नाटकात काम करा म्हणून? नाही येणार. तर असं की आपली त्या ठिकाणी आपल्यामध्ये जे सुप्त गुण आहे, जे नेतृत्व गुण आहे, हे नेतृत्व गुण दाखवण्यासाठी हे शिवसेनेनं सामान्य लोकांना, सामान्य कार्यकर्त्यांना तयार करून दिलेलं व्यासपीठ. शिवसेना जिथे आहे तिथेच आहे. तुम्हाला 2014 चं उदाहरण माहित असेल की ज्या मित्र पक्षाला आपण करंगळी धरून गावातल्या घराघरापर्यंत पोहोचवलं त्याच पक्षानं शेवटी आपला घात केला. 14 युती तुटली आणि त्या 14 नरेंद्र मोदींची लाट इतकी जोरात होती की जशी 1980, 1982, 1985 इंदिरा काँग्रेसची लाट होती, अगदी गाभाच्या घरात जरी काँग्रेसचं तिकीट बांधलं तर निवडून येतो. काँग्रेसचं तिकीट म्हणजे विजय. आणि 2014 तीच परिस्थिती होती अनेक राज्यामध्ये की भारतीय जनता पक्षाचं तिकीट घेतलं की त्याचा विजय. उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, इकडे कर्नाटक, अनेक राज्यामध्ये
पूर्णच्या पूर्ण बहुमतानं भाजप सत्तेवर येत गेलं स्वतःच्या बळावर. पण महाराष्ट्रामध्ये युती तुटली त्यावेळेस आपण ऐनवेळेवर युती तुटून दगा फटका होऊन आपण निवडणूक लढलो याच शिवसैनिकाच्या जोरावर 63 आमदार आपले निवडून आले. भारतीय जनता पक्षाचा बहुमत एका मिळू दिला नाही त्याला रोखणाऱ्या त्यांचा वारू रोखायची ताकद ही बाळासाहेबांच्या विचारानं तरुणांच्या मनामध्ये निर्माण केली. पक्षामध्ये तरी असं आता या ठिकाणी निलेष्ट सांगितलं ठीक आहे. तुझा एखाद्या पक्षाच्या लोकांना पटत नसेल मी निलेष्ट समजून सांगितलं. ज्याच्या सगळ्या त्याचं पटत नाही मी त्यालाही समजून सांगितलं ना. आपण कुटुंब प्रमुख म्हणून आपली भूमिका कशी असते. आता घरात पर्यंत दोन भावाचे वाद असतात. जर त्या वडिलांकडे भांडण दिलं तर तो काही एखादी बाजू घेणार आहे का तो यालाही समजून सांगाल त्यालाही समजून सांगाल वा तो काही एका विचारानं राहा एका दुखीनं राहा आपलं घर वाढल आपला प्रपंच वाढल आपली दुकानदारी वाढल आपल्या जवळ या ठिकाणी स्थिर स्थावर राहायला मदत होईल तर तो सांगा घर फडा म्हणून असतात. घराघरात वाद असतात गल्ली गल्लीत वाद असतात भावबंदीत वाद असतात शेजाऱ्यामध्ये वाद असतात आणि असं पक्ष नाही आपला पक्ष त्याला वाद म्हणते का काँग्रेसमध्ये घटना झाली तर काँग्रेस एका आदेशावर तो सोनिया गांधीने म्हणलं की सगळं होतं राहुल गांधीचा आदेश सगळे म्हणतात. भारतीय जनता पक्ष तसा आहे का त्याच्यात गडबडी नाही. पण या जिल्ह्यातली शिवसेना जेव्हापासून मी संपर्क करून गए तेव्हापासून मी गटा तटाला थारा दिलेला नाही आणि मी देत नाही देणार आहे. इथं जो चांगलं काम करतो तो आपला शिवसेना मग तो कोणी असो गट जर करत असतो तर आपल्या विरोधकाची गरज काय आपणच आपले एकमेकांचे पाय कापू आपणच एकमेकांच्या तंड धरून म्हणू विरोधकाला आपल्याला हरवण्याची पुढे गरजच पडणार नाही म्हणून गट हा विषय ठीक आहे. आपलं कोणासंग मतभेद असतील तू तुझ्या पद्धतीनं चालव मी माझ्या पद्धतीनं चालव आणि एक राजकारणामध्ये मी पूर्वीपासून एका शिक्षकाचं उदाहरण म्हणला की राजकारणामध्ये माणूस मोठ्या प्रमाणावर टीका करून होतो का. मी जर माझ्या विरोधकाला वाईट म्हणत बसलो तर मी मोठा होतो. त्या शिक्षकानं शाळेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला त्यांनी फळ्यावर एक अशी रेस ओढली घडून आणि विद्यार्थ्याला सांगितलं की ही रेस पुसायची नाही पण ही रेस लहान करून दाखवा. तर कशी लहान होईल तुम्ही सांगा पुसलीच नाही तर दुसरी रेस मोठी मारा तेव्हा ही रेस आपोआप लहान दिसली. हेच काम करताना कोण किती नाराय कोण किती खराब हे लोकांना सांगितल्यापेक्षा आपण जर चांगलं काम केलं तर आपण त्याच्यापेक्षा आपोआप मोठे होतो तो आपोआप लहान होऊन जातो. पुसायचं कामच नाही अनेक राजकारणात आपलंही कर्तृत्व त्या ठिकाणी मोठं होतं आपणही वाढतो आणि म्हणून या ठिकाणी विलेजाचा तो लहान भावासारखा आहे हे शक्ती म्हटले. आणि माझ्याजवळ माझा एक सवाल मी कधी तोंडावर एकच पाठीमागे मी कधी बोलत मला जे बोलायचं असेल ते मी स्पष्ट बोलणारा वक्ता आहे. मग कधी कोणाला ते त्याच्या सोयीचं असणं तर पट्टे त्याच्या काही सोयीचं असलं तर ते भाऊ काही म्हणतात. पण माझं म्हणणं जर कधी त्यांना 6 महिन्यानं 12 महिन्यानं जर त्याने करून पाहिलं तर तू हेच म्हणाल की नाही भाऊनं सांगितलं होतं ते बरोबर होतं त्यानं पक्ष झालं नाही. त्या काही क्षणामध्ये आपण लोक जगू शकतो खोटं बोलवून कोणाची निंदा करून कोणाची टीका करून पण ते चिरकाल आपल्या सगळे राहणारे नसतात. आणि बऱ्याचदा राजकारणामध्ये आपण ज्या शस्त्रानं लढतो हे शस्त्र जर एका लोकांना येऊन तर या शस्त्रानं आपल्या सगळं लढते मग आपल्या शस्त्राचा काय उपयोग. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांनी चांगलं काम करा. निलेशनं चांगलं काम केलं त्यांनाही कबूल केलं मीही कबूल करतो त्यालाही पदं भेटले आणि राजकारणामध्ये मोठं होण्यासाठी पदाची गरज नाही. मी पहिली आमदारकी लढवली 45,000 जास्त मत घेतले तोपर्यंत माझ्याकडे कोणतंही पद शिवसेनेतलं नव्हतं. मी शिवसेनेत दिलीपराव राठे जिल्हा प्रमुख त्याच्या अगोदर बाळासाहेब पोरके होते. असं नाही की त्याच्यामध्ये म्हणून मी मत बाळा जिल्हा प्रमुख होते म्हणून दिलीपराव म्हणजे असे मी तुम्हाला त्यांनी स्वतः सांगले मी निवडणूक लढणार नाही प्रतापराव निवडणूक लढतील आणि आपण मतही चांगले घेतले काही पैसे विषय नसताना आपण 45 काळामध्ये 90 इकडे प्रकाश भाऊ आमदार होते ते इकडे पराभूत झाले होते तिकडे मी पराभूत झालो 45 1990
पण नंतर 95 पासून मी कंटिन्यू झालो, काम चांगलं करत अनेक पद विषयी दिनेशनं सांगितलं की पाच करून पडते पद येतात जातात, पदाचा आहे फार मोठा विश्वास नाही आणि काम करत असताना या ठिकाणी आपलं जे कॅडर आहे आपल्या पक्षाला शिस्त आहे, काँग्रेस सारखा आपला बेशिस्त पक्ष नाही, आपल्या पक्षाला शिस्त आहे की जे जे लोक ज्या ज्या काळामध्ये ज्या ज्या पदावर असतील त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपण काम त्या ठिकाणी केलं, जो चांगलं काम करत तो टिकल, जो चुकीचं काम करत त्याला लोक घरात रस्ता दाखवते। आज चिखलीमध्ये अतिशय चांगलं पोटेन्शियल आहे, या चिखलीमध्ये शिवसेनेची भरपूर ताकद आहे, मी पाहिलं तिन्ही लोकसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सगळे एकत्र असताना आपण एक तर्फी या ठिकाणी बहुमत घेतले, पण मग तेच बहुमत तेच मत पुढच्या निवडणुकात काय मिळत नाही, मग आमदारकीला मत मिळत नाही, जिल्हा परिषदला एक कोणतरी सदस्य आपला निवडून येतो, पंचायत तालुक्यातून पंचायत समितीला एक सदस्य निवडून येतो, पंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीत एक नगरसेवक आपला निवडून येतो, मार्केट कमिटीमध्ये पंधरामध्ये एक आपला मार्केट कमिटीचा संचालक निवडून येतो, मग आपण इतके कमजोर आहे का? असं का होतं? जर लोकसभेला लीड मिळतो, लोकसभेला आपल्याला चांगली मतं मिळतात, तर त्या मतांचं रूपांतर आपण वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आपण का करतो? परंतु ठीक आहे, नवीन नियुक्ती केली,
मला त्याच्यातही काही दुःख नव्हतं, परंतु त्यानंतर जी मिरवणूक काढल्या गेल्याची आसुरी शक्ती, आसुरी आनंद व्यक्त करण्यात आला, त्याच्या वेदना मला भरपूर झाल्या. जर एखादा कार्यकर्ता वीस आयुष्यातले 20-22 वर्ष जर एखाद्या संघटनेसाठी देत असल आणि त्यानंतर त्याच्याशी वागण्याची पद्धत नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांकडून होत असत, तर त्यांची संघटनेसाठी कुठेतरी चांगली संघटनेच्या दृष्टीनं हा चांगला पॉइंट आहे असं मला या निमित्तानं वाटतं. खऱ्या अर्थानं हे झाल्यानंतर जेव्हा असं झालं आणि त्यानंतर निश्चित माझ्याकडे अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे फोन आले, माझ्या घरी भेटायला आले, तुम्हाला नगरपालिकेचं तिकीट देऊ, त्यानंतर तुमच्या हिशोबात 2-3 तिकीट देऊ, सर्व गोष्टीचं मला सांगितलं. पण निश्चित मी त्यांना नम्रपणे प्रामाणिकपणे मी तुमच्या समोर कबूल करतो की मी त्यांना सांगितलं की शरीराचा जर भाग काढताना जेवढ्या वेदना होतात त्याही पेक्षा बस जर आपला पक्ष ज्या वर्षात ज्या 22 वर्ष आपण ज्या पक्षाचं काम केलं तो पक्ष सोडताना आम्हाला वेदना होतात आणि आम्हाला तुम्ही असं शब्द बोलल्याबरोबर आम्हाला आमचे माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आणि हे पक्ष सोडणं हा एवढा सोपा विषय नाहीये आणि मी त्यांना नम्रपणे नाकार दिला निश्चित. पण भाऊ जर 6 महिने मला एकदा शहर प्रकरण काढलं, त्यानंतर बिट्टू सिंग ठाकूर केला तेव्हा माझ्या मनात पक्ष सोडायचा विचार आला नाही. 6 महिने मला काढून स्वीकारलेलं शहर प्रमुख करण्यात आलं तेव्हा माझ्या मनात विचार आला नाही. मला एक दिवसाचा तालुका प्रमुख करून दुसऱ्या दिवशी काढण्यात आलं तेव्हाही माझ्या मनात पक्ष सोडायचा विचार आला नाही. आणि मला विधानसभा संपर्क प्रमुख केलं, त्यानंतर ते पक्षपद काढलं गेलं तेव्हाही माझ्या मनात पक्ष सोडण्याचा विचार आला नाही. परंतु आता हे माझं पद गेल्याबरोबर मी पक्ष सोडतोय अशा अफवा अनेक हिच्यातून पेरल्या जात आहे, वागवलं जात आहे. निश्चित मला पक्ष सोडण्याची आज इच्छा नाही, मी सोडणार नाही. परंतु जर काही लोकांना जर प्रामुख्याने उतावे झालं तर निलेश अंजनकर कधी पक्षातून बाहेर पडतो, निलेश अंजनकर कधी पक्षातून बाहेर पडतो. आणि तीच त्यामुळे आम्ही निष्ठेनं वागायचं, पक्षाचे आदेश आम्ही पाळायचे, सर्व गोष्टी आम्ही करायच्या. आणि जर आज पक्षाचा कार्यक्रम आहे वर आपल्या नेत्याचे फोटो आहे, भाऊ तुम्ही काल विलास गोलबचो निरोप दिल्यानंतर मी सर्वांना फोन लावले, हा एका व्यक्तीबद्दल माझी नाराजी आहे, जर तो घरात घुसून घरात फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर मी जीवनात त्याला कधी माफ करणार. आणि त्यानंतर ते आमच्या चिखली शहरात भाऊ एक पाण्याने आमच्या चिखली शहरातलं ते बुलढाण्यात बुलढाण्यातून गाडीवर उडी मारत इथं चिखली होत या दांडीवरून त्या दांडीवर उडी मारत त्या दांडीवरून त्या दांडीवर उडी मारत लाभाधुव्याचं काम करत कार्यकर्त्यामध्ये फूट पाडण्याचं काम करत भारतीय जनता पार्टीशी त्यांच्या विरुद्ध तुमच्या आदेशाने नगरपालिका लढवली आम्ही त्यांच्याशी विरोध पत्करला त्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून सत्कार करत त्यांच्या घरी जाऊन सत्कार करत आणि मग आम्ही भांडायचं कोणासाठी आम्ही ज्या संघटनेसाठी भांडण करतो ज्या संघटनेसाठी आम्ही वैर पत्करतो अशा लोकांचे तुम्ही जर जाऊन सत्कार करत असाल पदाधिकारी शिवसेनेचे तर आमच्या मनाला कुठेतरी ठेस पोचते. ज्या दिवशी पद केलं त्या दिवशी माझ्यासमोर अनेक चेहरे माझ्या डोळ्यासमोर आले. मी शिवसेनेसाठी किती लोकांशी आजपर्यंत दुश्मनी घेतली, किती लोकांशी मी शत्रुत्व घेतलं आणि अशा वेळेस माझा पक्ष सुद्धा माझ्या पाठीशी लागत नाही त्यावेळेस कोणाला वेद नव्हता. भाऊ निश्चित मला तुम्हाला मला तुमच्या भावना दुखवायच्या नाही, माझ्यावर तुम्ही खरंच मुलासारखं प्रेम केलं, मला भरभरून दिलेलं आहे, मला 3 नगरसेवक केलेलं आहे, मला शहर प्रमुख केलेलं आहे. अनेक वेळा मोठमोठ्या पदाधिकारी माझ्या विरोधात असताना मला तुम्ही जसं एखादं लाडकं मुलं असतं तसं मला तुम्ही पाहिलं, तुम्ही माझी बाजू घेतलेली, मला पाठीशी घातलेलं, मी हे उत्तर विसरू शकत नाही. निश्चित मी इकडच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला आता कंटाळलोय, शिवसेनेत मला काम करायची इच्छा नाही, पण मी भाऊ तुमच्याशी जीवनात कधी गद्दारी करणार नाही, माझी निष्ठा तुमच्या पायाच्या आणि
बंदोबस्त करा, कारण की फक्त सरकार असलं तर पूर्ण संघटनेला ते वाया घालतात. मी तुम्हाला आज शब्द मी जीवनात कधी शिवसेनेचं पद मी तर आज मागणार आणि घेणार पण नाही. मी तुम्हाला शब्द मी जर संघटनेच्या किंवा पदाचा मी जर भुकेला असतो तर तुम्ही मला विधानसभा संघटक पद दिलं होतं. मला त्या पदाची लालच नाही. एक शिवसैनिक म्हणून मी काम करतो. पण भाऊ एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही जरा त्याच्या मतदारसंघात फिरा. इथं अनेक मतदारसंघात त्याच्या मतदारसंघातले लोक आलेले आहेत, वैतागलेले, कंटाळलेले. मी एक उदाहरण सांगतो भाऊ, मी माझा माझं म्हणून मी अंक करणार. माझ्या दुकानात सोने चांदीच्या दुकानात मी माझी मिसत बसलेलो होतो. एक गिराईक आम्ही करत होतो, एक महिला सोनं घेत होती. हा आला तिकडून, आल्याबरोबर त्यानं गाडी ठेवली. गाडी ठेवल्याबरोबर त्या बाईने पाहिलं, ती मागे जाऊन आमच्या दुकानाच्या जे काउंटर आहे त्याच्या मागे जाऊन लपली. माझ्या लक्षात आलं की गिराईक काहीतरी भिजकू राहिलं. म्हणून मी उठलो, म्हटलं चाल नंदू आपण तिकडं चहा घेऊ. त्याला हॉटेलवर नेलं, तोपर्यंत ती बाई चालली गेली. मी त्यानंतर विचारलं की काय झालं तुम्हाला. मिसेस विचारलं, ती बाई म्हणजे येणार नाही, ती चालली गेली. हा आमचा पंचायत समिती सदस्य आहे म्हणे. हा येणं तर मला सोनं घेताना पाहिलं तर माझ्या सासूला जाऊन सांगत म्हणे आमच्या घरात भांडणं लागतील. जर असा पंचायत समिती बद्दल एका महिन्याची भावना या सदस्य याचे काय तुम्ही पहा. तुम्ही गावा गावात भावा भावात घराघरात या माणसाने भांडणं लावले. म्हणून याचा तुम्ही बंदोबस्त करा. मी शिवसेनेचा एकच चिंतक आहे. मी एक शिवसैनिक आहे, मी कार्यकर्ता आहे. मी तसं शिवसैनिक म्हणून काम करू राहिलो. तसं त्याचे पक्ष आहे, त्याला शिवसैनिक म्हणून काम करू द्या. किती दिवस निष्ठेनं इमानदारीनं काम करतो और त्याचा पद काढला तर दुसऱ्या दिवशी तो पक्ष चालते. म्हणून तो वाढदिवस काँग्रेसवाल्याचे साजरे करतो, भाजपवाल्याचे साजरे करतो. मला तर कधी आजपर्यंत व्हॉट्सअप फेसबुकवर त्याचा आयटा वाढदिवस साजरा करताना मला कधी दिसला गेलो. म्हणून निश्चित अशा या घटनेला काढा, संघटनेला वाचवा. एवढी गळकळीची विनंती, नम्र विनंती मनापासून करतो. आणि माझं काही चुकलं असेल ते तुमचं लहान तुमचा मुलगा म्हणून मला माफ करा एवढी विनंती करतो. आणि माझे दोन शब्द थांबवतोय. कि मला वाटतं जवळपास 7-8 वर्ष झाले या शिवसेनेमध्ये येऊन शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून, खासदार साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून, बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून या ठिकाणी मी काम करतोय. आमचं काम शहरामध्ये नसलं तरी ग्रामीण भागामध्ये आम्ही त्या ठिकाणी सदैव सातत्यानं संतोष भुतेकर म्हणून नव्हे, एक इस्रोचा कार्यकर्ता म्हणून नव्हे किंवा एक सरपंच म्हणून नव्हे तर एक शिवसैनिक म्हणून, खासदार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी सातत्याने काम करत असतो. परंतु आज पहिल्यांदा ग्रामीण भागाचा कार्यकर्ता म्हणून किंवा एका गावाचा सरपंच म्हणून पहिल्यांदा आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी माईक हातामध्ये देण्याची कुणीतरी या ठिकाणी मुभा दिली, ज्याने माझ्या हातामध्ये माईक दिला आणि सन्मानपूर्वक या ठिकाणी मंचावरती बोलवलं. त्या आयोजकांचं मध्ये निलेश भाऊ असतील, विलास भाऊ असतील, जे कोणी असतील त्यांचं मी खरं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचे आभार. कारण तू बाकीचं पाहिलं काय काय केलं होतं साहेब, निवडणुकीत कर्ज मागितली, तू धन्यवाद का करू म्हणत नाही. आणि तू तुम्ही हा मेसेज कसा टाकला, त्यांनी त्याला व्यवस्थित बोललं त्याच्या पुढं. आणि मला त्या ठिकाणी फोन केल्यानंतर म्हणजे तुमच्या ग्रुपवरती मेसेज आला, तुम्ही त्याला भेटा. मी गावातच होतो, लगेच गेलो. म्हटलं काय झालं भेटेस मला सांग. मी त्याला विचारलं म्हणून तो भाऊने मला सांगितलं की मी त्याला इतक्या शिरा घातल्याने शिकली ती तू तुला मारतो असं म्हणून सांगितलं. म्हणतात संतोष मला सांगितलं भाऊ म्हणजे तुम्ही त्याला पुन्हा भेटा आणि त्याला दम द्या. साऱ्यांना पुन्हा त्या ठिकाणी टाकलेली पाहिजे. मी पुन्हा गेलो म्हटलं हे जर जास्त बोलले असं काय झालं नेमकं पाहू. त्या ठिकाणी गेलो त्याला समजून सांगितलं नंदू बोलतो काय बोलले ते मला सांगतो. जरा तू काय व्हायरल काय केलं ते पण सांग. सांग तू सुशिक्षित आहे. त्यानं सांगितलं नंदू भाऊ मला काहीच नाही बोलले, नंदू भाऊ तुम्हाला शिवाय द्यायला मत. मग मी ती त्यांना लगेच मामा म्हणे मी तुमच्या मनापासून प्रेम करतो, तुम्ही रात्रंदिवस इथे काम करता, त्या माणसानं तुम्हाला शिवाय द्यायला त्याची रेकॉर्डिंग मागा. तुमचं काही करणं आहे, तुमचं काही करणं आहे.